नमस्कार, ताईच्या किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असा हलवा फिश फ्राय। हलवा फिश फ्राय बनवण्यासाठी आपण हलव्याचे असे मध्यम आकाराचे पीस करून घेतलेले आहेत आणि त्याला अर्धा चमचा हळद, एक चमचा आले लसूण पेस्ट आणि अर्ध्या लिंबाचा रस लावून 15 मिनिटं मॅरिनेट करून घेतलेला आहे। फिश फ्राय करण्यासाठी आपण अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, त्यात 2 टीस्पून घरगुती मसाला, 1 टीस्पून मीठ आणि 2 टीस्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि हे सर्व चांगले मिक्स करायचे आहे। तांदळाचं पीठ घातल्यामुळे रव्याला बाइंडिंग चांगलं येतं आणि रव्यामुळे फिश कुरकुरीत होतात। आता आपण फिश फ्राय करायला घेऊयात। त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल घातले आहे। मॅरिनेट करून ठेवलेला फिशचा पीस रव्याच्या मिश्रणामध्ये दोन्ही बाजूंनी घोळवून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आहे त्याला आणि पॅनमध्ये फ्राय करायला ठेवायचे आहे। अशा प्रकारे सर्व पीस आपण फ्राय करायला ठेवले आहेत। मीडियम गॅसवर एका बाजूंनी फ्राय करून घ्यायचे आहेत। आधी गरज वाटल्यास बाजूंनी त्याला तेल सोडायचे आहे। 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। आता आपण फिश दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात। फिश पलटून झाल्यावर त्या बाजूने तेल सोडायचे आहे। दुसऱ्या बाजूने पण 3 ते 4 मिनिट चांगले फ्राय होऊन द्यायचे आहे। 3-4 मिनिटं झालेले आहेत। आता दुसऱ्या बाजूने पण आपले फिश छान फ्राय झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया। कुरकुरीत असे हलवा फिश फ्राय तयार झालेले आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।